परभणीच्या गंगाखेड मार्गावर शेतकऱ्यांचा भजन कीर्तन करत रास्ता रोको आंदोलन पाहायला मिळाले. हेक्टरी 50,000 रुपये मदत जाहीर करा अशी शेतकऱ्यांनी यावेळी मागणी केली आहे. 2 महिन्यात सलग 3 वेळा अतिवृष्टी झाल्यानं शेतकरी वर्ग चांगलाच अडचणीत आलाय. नेत्यांचे पाहणी दौरे आश्वासनाची खैरात सुरू झाली, मात्र प्रत्यक्षात अजून कुठलीही मदत दिली गेली नसल्यानं आज शेतकरी रस्त्यावर उतरले. सोनपेठ इथं शेतकऱ्यांनी गंगाखेड परळी महामार्गावर भजन कीर्तन करत रास्ता रोको केलाय. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत तात्काळ जाहीर करावी, यावर्षीच्या पीक विमा मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावा, पश्चिम महाराष्ट्रातील GR प्रमाणे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यासाठी MSCBचा विषय असल, पीक विम्याचा विषय असल, तुमच्या अतिवृष्टीचा विषय असल, स्थानिक विषयाला स्थानिक या तालुक्यातील विषय घेऊन या परिसरातला शेतकरी आज रस्त्यावर उतरला होता. सगळ्या विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले होते. पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने उद्या सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयामध्ये सर्व विभाग प्रमुखांची बैठक त्यांनी बोलवलेली आहे. आमची विनंती सरकारला एवढीच आहे, आंदोलन करावं आमची इच्छा नाही, कोणाला वेटी धरावं आमची इच्छा नाही, पण आमच्या मागण्या जर नाही झाल्या तर आम्ही सोडणार नाही. आमचंच नुकसान झालंय, आम्हाला पैसे मिळत नाही, म्हणजे आमच्या अतिवृष्टीचं नुकसान मिळत नाही, पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, दुसरीकडे घरात माणसं आजारी पडल्यात, MSCBवाले दुर्लक्ष करतात, कुलर आमच्यावर MSCB कनेक्शन कट करायली, सरकार मदत करत नाही, रस्त्यावर आमचंच नुकसान होऊन आम्हाला रस्त्यावर लागतंय. हे निजामापेक्षा आणि रजाकारापेक्षा वाईट दिवस या सरकारने आणले, लक्षात ठेवा. परभणीहून अन्सारी गुलाम मुस्तफा, SBN मराठी.